कॉल करायचे आता काय ते कलेक्टर ऑफिस मध्ये कॉल केलेली गेली नाही ते काही हरकत नाही लेकिन ते काही आम्ही जे सूचना आहे ते आपली सर्व सूचना आपण कलेक्टर साहेबांपर्यंत किंवा मिनिस्टरपर्यंत आपले पीडब्ल्यूडीचे इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एससीआय यांच्यापर्यंत आणि आपले एमएससीबीचे अधिकारी त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू आणि आपल्याला सांगतो की माझे साईडची ते सर्व कागदचे प्रत्येक डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे गेलेले पण आहे की भाई कसा कसा आपल्याला काय तयारी करायची आहे. आता बरेच सूचना इथे दिली गेली आपल्याला जो कुठं आहे आपला आपल्या क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेराबद्दल कवर्ड आहे तिने पोलीस बंदोबस्त पण तिथे नेमणूक करणार आहे. 10 दिवसाचा आपला जे कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये शेवटचे जे 4-5 दिवस आहे ते आपल्याला ते थोडेसे महत्वपूर्ण असते. त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो चादर मिरवणूक आहे चादर मिरवणूक वेगवेगळ्या ठिकाणावरून तिथे येतात त्याच्यामध्ये शांतताने चादर मिरवणूक जो आहे ते आपल्याला पार पाडली पाहिजे. त्याच्यामध्ये 10 वाजताचा जो आपला टायमिंग आहे ते आपल्याला फॉलो केला पाहिजे. 10 वाजताचा जो माननीय सर्वोच्च न्यायालयाचा टायमिंग आहे ते फॉलो केलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही ते नाही डीजेची चादर मिरवणूक म्हणजे डीजे वगैरेची अनुमती नाही आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणारे अफवा वगैरे जो आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये ही मी सर्वांना आवाहन करतो. ते जो आपला जो मिरवणूकचा चादर मिरवणूकचा जो मार्ग पोलिसांना दिलेला त्याप्रमाणे आपल्याला मिरवणूक काढायची आहे. आपली जो टेंबा मिरवणूक आहे ते कोणत्या ते कोण्याबाबा चौक या मार्गावरून काढायची आहे हा रूट तुम्हाला दिलेला गेलेला आहे सर्वांना. आणि टेंब्याची जी उंची आहे ते कमी ठेवण्यात यावी अशी सूचना पण तिथे करतो. आक्षेपदायी काही घोषणा किंवा आक्षेपदायी बोर्ड वगैरे जो आहे ते बोर्ड लावू नये किंवा असे फ्लॅक्स वगैरे नाही लावले पाहिजे. आपला जो समन्वय आहे ते प्रत्येक जो मिरवणूक असतो किंवा प्रत्येक जे कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आपला जो समन्वय असतो कोणतीही काही प्रॉब्लेम वगैरे आहे किंवा काही कम्युनिकेशन गॅप होता कामा नये कोणतीही काही प्रॉब्लेम आहे किंवा काही अडचण आहे तो आमचे जे पी आय आहे किंवा आपले डिवाइस पी आय ॲडिशनल पी आय मी आहे त्यांच्याशी बोलून त्या अडचणचे आपण मार्ग काढू त्याच्यामध्ये काही जुमत नाही. ते नेहमी ते काय अशी त्यांची भूमिका असते की आपण ते करू लेकिन काही आपल्याकडे काही उत्साही छोटे मुले वगैरे आहेत त्यांच्यावर पण आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. असा नाही झाला पाहिजे की ते काय आपली ते आपण मंदिर असेल मस्जिद असेल पोलीस त्या ठिकाणी लक्ष देऊ शकत जबाबदारी तसंच ही मिरवणूक आहे ही असेल की आपण जी मिळवतो आम्ही प्रत्येक मिरवणुकीवर जे काय होते चुकीचं वाटतं ते गुन्हेगार दाखल होतात असं संघटनेचे पुन्हा दाखल होत नाही. सर्वांना सारखा न्याय मिळतो त्या तुमच्या भावना पोहोचलेल्या आहे. जसं मगाशी सांगायला सांगितलं की कोणाला चौथ्या पदक पोहोचवलं जातील लोकांची सन्मान पाठक चालायचं पण चालतील. प्रशासनानं जे भूमिका घेतली ती निवडणूक शांत आणि शिस्तबद्ध व्हावी यासाठीच आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते पत्राचे सगळे सीसीटीव्ही बाबतीत यंत्रणा आहे फोर्स आहे. गेल्या वर्षी जसं झालं त्या पद्धतीने कामकरी साहेबांनी पण मला सांगितलं आम्ही पत्र दिले आणि आपण छोटी बैठक ट्रस्टी लागले ट्रस्टीची बैठक सुद्धा आपण बाहेर लावली आहे महाराष्ट्र बाबतीसोबत मी माननीय कोषाध्यक्ष आणि याच्या दरम्यान आता आम्ही बऱ्याचशा क्लिप बघत होतो त्याच्यामध्ये कसे प्रोग्राम टेम्पल मिरवणूक कसे असते किंवा बाकीचे म्हणजे सवारी कसे असतात तर फार प्रचंड प्रमाणात गर्दी असते असं त्यातून दिसून येत. तर आपल्याला महत्वाचं म्हणजे सगळ्यात की हे अहमदनगर शहर जे आहे हे फार ऐतिहासिक शहर आहे. म्हणजे 1890 मध्ये या शहराची स्थापना झाली आणि असं भारतातलं एकमेव शहर आहे ज्याचा वाढदिवस साजरा केला जातो. आता आपण बघितलं 533 वाढदिवस या शहराचा साजरा केला आणि जे 12 इमाम कोटलाची हिस्ट्री वाचत होतो
करते शाह ताहिर म्हणून एक अतिशय विद्वान ग्रस्त होते इराण देशातून आपल्या देशात आले त्यांनी बारा इमाम कोटला इथं मोठे विद्या म्हणजे हे विद्यापीठ होतं पूर्वी विद्येचं माहेरघर होतं असं समजलं जातं बारा इमाम कोटला म्हणजे बुरा निजाम बुरान शाह त्यांच्या दरबारात शाह ताहिर हे होते आणि त्यांनी ते एक विद्यापीठ म्हणून त्या काळी नावावर उपास आलं होतं म्हणजे असं म्हणतात की बगदाद आणि कैरो नंतर अहमदनगरची श्रीमंती त्या काळी होती आणि हे शहर सगळ्या अर्थाने सर्व अर्थाने श्रीमंत होत त्यानंतर स्वातंत्र्य लढ्याचा काय जो इतिहास आहे त्याच्या सुद्धा पहिलं जे कॅबिनेट आहे ते सुद्धा नगर मध्येच होत म्हणजे खरंच स्वातंत्र्य लढ्याची जी बीज रोवली गेली जो इतिहास अभ्यास केला गेला त्यावेळेस नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील आचार्य कृपलानी असतील किंवा बट्टाभी सीतारामय असतील मौलाना आझाद असतील सगळी लोक इथं जेल मध्ये बंद होती 1942 ते 1945 च्या दरम्यान आणि त्यांचं थांबल्या वेळा डिस्कशन चालायचं म्हणजे ज्यावेळेस त्यांना जेल मधून थोडं बाहेर सोडलं जायचं तुम्ही सगळ्यांनी जेल तर बघितलंच असेल ते ज्यावेळेस बाहेर सोडलं जायचं त्यावेळेस पंडित नेहरू असतील मौलाना आझाद असतील बट्टाभी सीतारामय असतील आचार्य कृपलानी असतील ही सगळी मंडळी एकत्र बसायची आणि डिस्कशन करायचं की भारताला स्वातंत्र्य कसं मिळवून देता येईल आणि 30 लोक नंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये दिसले बरोबर आहे म्हणजे अहमदनगर हे असं ऐतिहासिक शहर आहे अगदी 1890 पासून ते भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास 1947 पर्यंत या शहराला फार मोठी गौरवशाली परंपरा आहे त्यामुळे ही परंपरा कॅरी ऑन करणं किंवा ही परंपरा चालू ठेवणं हे आपलं काम आहे बऱ्याचशा नवीन पिढीला इतिहासच माहिती नाही तर हा इतिहास त्यांना समजून सांगितला पाहिजे नवीन पिढी हल्ली व्हॉट्सअप ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने चालतात त्या पद्धतीने चालू दिले होते म्हणजे मध्ये चौकी पर्यंत आणि थांबले होते परंतु तिथं आम्ही पोलिसांनी थांबवलं होते परंतु परत परवानगी दिली तर पारंपरिक पद्धतीने याच्यात काय होत नाही माहिती का तुमचा जो निघण्याची वेळ आहे बाकी वेळेस परत बाहेर आले परत मध्ये गेले तुमचा आतमध्ये जाण्यात बाहेर